अखेर दोन अध्यादेश काढणार आहेत. नाही मी अध्यादेशाचं स्वागत करतो. मुळातच अध्यादेश काढल्यामुळे ज्या सुप्रीम कोर्टाने तीन टेस्ट सांगितलेल्या आहेत त्यातल्या दोन टेस्ट पूर्ण होतील, तथापि एक टेस्ट त्यानंतरही शिल्लक राहील. तीही ज्याप्रकारे मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली त्या बैठकीत मी सांगितलं होतं की आपण राज्य मागासवर्ग आयोगाला सांगून त्या संदर्भातला एक अहवाल तयार करून घेतला पाहिजे, म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या तिन्ही टेस्ट पूर्ण होतील आणि मग कोणीही सुप्रीम कोर्टात जाऊन या आरक्षणाला चॅलेंज करू शकणार नाही. त्यामुळे मी असं म्हणतो की सरकारने हे आधीच करायला पाहिजे होतं. 13/12/2019 ज्यावेळी पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्यावेळेस जर आपण हा निर्णय केला असता तर ओबीसी आरक्षण गेलंच नसतं. पण ठीक आहे, उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणूया, पण हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे, चांगला निर्णय आहे. मात्र या निर्णयानंतरही विशेषतः 5 जिल्ह्यांमध्ये आत्ता ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या ठिकाणी मात्र ओबीसीची एकही सीट राहणार नाही आहे आणि अजून 3-4 जिल्हे असे राहतील की ज्या ठिकाणी अडचणी येतील त्याही आपल्याला सोडवाव्या लागतील. खरं तर आमची अपेक्षा अशी होती की हे जे 5 जिल्हे आहेत या 5 जिल्ह्यातही म्हणजे नागपूर असेल, पालघर असेल किंवा या ठिकाणी इतर दोन ज्या काही जिल्ह्यांमध्ये धुळे, नंदुरबार वगैरे जिथे चाललेला आहे तिथलाही काहीतरी निर्णय व्हावा. पण आता ठीक आहे, आता त्या संदर्भात आता ऑलरेडी जे काही इलेक्शन कमिशन आहे त्यांनी घोषणा करून टाकली आहे. भविष्यात मात्र या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला रिझर्वेशन देता येईल याचाही विचार आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून मी पुन्हा एकदा या ठिकाणी हे जे काही सरकारने आता अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतलेला आहे उशिरा घेतलेला असला तरी योग्य निर्णय असं माझं मत आहे. मात्र एवढा निर्णय करून हा प्रश्न सुटणार नाही. हा परमनंट जर सोडवायचा असेल तर राज्य मागासवर्ग आयोगाकडनं एक रिपोर्ट देखील घ्यावा लागेल, म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलेली ट्रिपल टेस्ट जी आहे ती ट्रिपल टेस्ट आपण पास करू शकतो. हो, आयोगाचे सदस्य आता राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. बबनराव तावडेंनी म्हटलं की 2 दिवसात राजीनामा देणार आहे. नाही, त्या संदर्भात मला कल्पना नाही आहे. पण आयोगाने वेगाने काम करून किमान अंतरिम जरी रिपोर्ट दिला तरी देखील सुप्रीम कोर्टाची ट्रिपल टेस्ट आपण पूर्ण करू शकतो. ते जरी सरकारने करून घेतलं तरी मला असं वाटतं की त्यातनं निश्चितपणे मार्ग निघेल. आयोगाला तर निधी द्यायला अजून ते 435 कोटीचा अजूनही अडकले. आता त्या संदर्भात राज्य सरकारने आता तातडीनं जो निधी हवा आहे तो तरी आयोगाला दिला पाहिजे, त्याशिवाय आयोग काम करू शकणार नाही. दीर्घकालीन करता जे काही निधी द्यायचा आहे तो वेगळी गोष्ट आहे, पण आता किमान तात्काळ जर काही निधी दिला तर हे जे काही एक एम्पिरिकल रिपोर्ट तयार करायचा आहे हा रिपोर्ट येत्या 2 महिन्यामध्ये आयोगाला तयार करता येईल आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला ओबीसी आरक्षणाकरताचा फायदा होईल.